एमसीक्यू आतापर्यंत झालेल्या पार्ट वरती आज आपल्याला एमसीक्यू क्वेश्चन्स घ्यायचे आहेत, म्हणजे मल्टीपल चॉईस क्वेश्चन्स। एका प्रश्नाचे चार ऑप्शन्स असतील, त्याच्यापैकी एक आपल्याला सॉल्व करून शॉर्ट मेथडने किंवा जनरल प्रोसेसने सॉल्व करून आन्सर लिहायचा आहे। आता फर्स्ट क्वेश्चन इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज -16√5 देन द व्हॅल्यू ऑफ लॅम्डा। ही टर्म जी आहे त्याला लॅम्डा म्हणतो आपण। मग ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर -16√5 असेल तर लॅम्डाची व्हॅल्यू काय? आता जनरल जसा डिटर्मिनंट आपण सॉल्व करतो त्याच प्रोसेसने आपण ह्याला सॉल्व करू। -2 चा कॉलम आणि रो सोडल्यानंतर इथे डिटर्मिनंट डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ आपण। 2 + λ - 2 - λ देन -3। आता -3 चा कॉलम आणि रो सोडल्यानंतर इथे डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 - λ - 3 - λ - 3 अगेन इलिमिनेट कॉलम रो ऑफ 3 अँड कॉलम ऑफ 3 अँड राईट द डिटर्मिनंट बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 + λ - 2 - λ - 2 + λ - 3 - λ अँड द आन्सर ऑफ दॅट इज -16√5। याचा आन्सर आपल्याला दिलेला आहे, ह्याला सॉल्व करायचं आहे आणि लॅम्डाची व्हॅल्यू फाईंड करायची। मग आता इथे बघू आपण -2 + λ हा -8 मल्टिप्लाय -2 + λ + 3 - λ - -3 - λ + 3 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 6 - 3λ + 2λ - λ² सिमिलरली ह्यांचं मल्टिप्लिकेशन आणि मायनस थ्री मल्टिप्लाय, म्हणजे आपण डायरेक्टली साईन बदलू 2 × 3 = 6 आणि हा मायनस 2 × λ - -± + λ × 3 + -3λ आणि λ² - 8 आणि हा बाहेरचा मायनस म्हणजे +λ² अँड द आन्सर ऑफ इज -√16 - 16√5। आता सिम्प्लिफिकेशन, इथे 2 - 2 कॅन्सल, λ + λ = 2λ - 3 इथे 3 कॅन्सल, 2λ + 3 आता इथे पहा हा λ² आणि हा +λ² -+ कॅन्सल देन 6 - 6 कॅन्सल -3λ + 2λ इज -λ अँड हिअर अगेन -λ मीन्स वी गेट -2λ। द आन्सर ऑफ दॅट इज -16√5। नाव मल्टिप्लाय आउटसाइड नंबर टू दी ब्रॅकेट दॅट इज -4λ -6λ अगेन हिअर -6λ इज इक्वल टू -16√5। All our lambdas, take addition of that is -16λ = -16√5। आता -16 इकडे डिवाइड करायचं म्हणजे -16 कॅन्सल अँड द व्हॅल्यू ऑफ लॅम्डा इज √5 अँड द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज सी। नाव सेकंड क्वेश्चन इज इफ -9 इज रूट ऑफ द इक्वेशन x3 - 7 2x2 - 7 6x = 0 देन ऑदर टू रूट्स आर, म्हणजे हा डिटर्मिनंट सॉल्व केल्यानंतर जे इक्वेशन येतं त्या इक्वेशनचे 3 रूट्स येतील, कारण 3 एक्स आहेत, त्यातला एक रूट आपल्याला दिलेला आहे -9, बाकीचे 2 काय आहेत असं विचारलंय। मग जनरल प्रोसेसने सॉल्व करण्याच्याऐवजी आपण ह्याला रिड्यूस करू, म्हणजे इथे कॉलम आणि रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून मॅक्झिमम टर्म 0 बनवण्याचा प्रयत्न करू। मग पहिल्यांदा आपण घेऊ रो ट्रान्सफॉर्मेशन R1 चेंजेस R1 + R2 + R3, म्हणजे R1च्या जागेवर आपल्याला तिघांची बेरीज लिहायची। बघा इथे तिघांची बेरीज x + 2 + 7 x + 9 3 + x + 6 x + 9 7 + 2 + x x + 9 बाकीचे दोन्ही रो ऍज इट इज घ्यायचे। आता इथे x + 9 तिन्ही सारखंच आहे, x + 9 कॉमन, दॅट वी गेट 1 1 1 2 x 2 7 6 x। आता इथे आपण हे 1 1 आहेत, जर 1 मधून मायनस केलं तर 0 येईल। मग आपण C2 मधून C1 मायनस करू, म्हणजे हा सेकंड कॉलम मधून फर्स्ट कॉलम मायनस करू। मग 1 - 1 = 0 x - 2 x - 2 6 - 7 - 1। सिमिलरली आता आपण C3 मधून C1 मायनस करू, C3 मधून C1 - आणि आलेले व्हॅल्यू C3 मध्ये लिहायच्या। मग परत एकदा 1 - 1 = 0 2 - 2 = 0 x - 7 x - 7। आता इथे 3 टर्म 0 झाल्यानंतर आता आपण डिटर्मिनंट सॉल्व करू। हा x - 9 ऍज इट इज, हा 1 घेतला, हा 1, इलिमिनेट कॉलम ऑफ 1 अँड रो ऑफ 1,
नाउ टेक क्रॉस मल्टीप्लिकेशन एक्स माइनस टू एक्स माइनस सेवन एंड जीरो. आता या बाकीच्या दोन्ही टर्म झिरो असल्यामुळे पुढे डिटर्मिनंट सॉल्व करायची गरज नाही, ते आन्सर झिरोच येणार. नाऊ एक्स प्लस नाईन ॲज इट इज वन इन टू दॅट टर्म दॅट इज एक्स मायनस टू एक्स मायनस सेवन. आता तिन्ही पण ब्रॅकेट जर झिरोला इक्विट केले तर आपल्याला मिळेल एक्स इक्वल टू मायनस नाईन, एक्स इक्वल टू टू आणि एक्स इक्वल टू सेवन. त्यातलं मायनस नाईन तर ऑलरेडी दिलेलं आहे, राहिलेले दोन रूट्स टू आणि सेवन, म्हणजे आपला आन्सर येणार ए टू अँड सेवन. नाऊ थर्ड एक्झाम्पल इज इफ डिटर्मिनंट वन प्लस एक्स वन मायनस एक्स वन मायनस एक्स वन मायनस एक्स वन प्लस एक्स वन मायनस एक्स वन मायनस एक्स वन मायनस एक्स वन प्लस एक्स इक्वल टू झिरो देन एक्स इक्वल टू. आता जसं लास्ट क्वेश्चनमध्ये तीन व्हॅल्यूपैकी एक व्हॅल्यू दिली होती, इथे आपल्याला तिन्ही व्हॅल्यू एक्सच्या कॅल्क्युलेट करायच्या ऑल पॉसिबल व्हॅल्यूज. मग आधी आपण घेऊ फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन सी वन चेंजेस सी वन प्लस सी टू प्लस सी थ्री, म्हणजे तिन्ही पण कॉलमचं ॲडिशन करून ते सी वनमध्ये लिहायचं. मग आता तिघांचं ऍडिशन केलं वन प्लस वन प्लस वन थ्री, हा एक्स आणि हा मायनस एक्स कॅन्सल, हा मायनस एक्स ॲज इट इज. सिमिलरली खाली वन प्लस वन प्लस वन थ्री, हा मायनस एक्स हा प्लस एक्स कॅन्सल, हा मायनस एक्स ॲज इट इज. इथे वन प्लस वन प्लस वन थ्री, मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल, मायनस एक्स ॲज इट इज. बाकीचे दोन्ही कॉलम्स ॲज इट इज घेतले. आता ह्या कॉलममधून आपण थ्री मायनस एक्स कॉमन घेऊ, रिमेनिंग वन 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 मायनस एक्स वन प्लस एक्स वन मायनस एक्स अँड रिमेनिंग. आता आपण घेऊ आर थ्री, आर थ्री चेंजेस आर थ्री मायनस आर वन, म्हणजे आर थ्रीमधून आर वन मायनस करू. मग आर थ्रीमधून आर वन मायनस करून आर थ्रीमध्येच लिहायचं वन मायनस वन झिरो, वन मायनस एक्स मायनस वन मायनस एक्स झिरो, वन प्लस एक्स मायनस वन प्लस एक्स, म्हणजे वन आणि मायनस वन कॅन्सल होईल, एक्स प्लस एक्स टू एक्स राहणार. आता आपण हा डिटर्मिनंट जनरल प्रोसेसने सॉल्व करू. हा बाहेरचा थ्री मायनस एक्स ॲज इट इज वन, वनचा कॉलम आणि रो सोडून इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन वन प्लस एक्स इंटू टू एक्स आणि हे झिरो. त्याच्यानंतर मायनस हा वन मायनस एक्स, हा कॉलम आणि हा रो सोडून इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन टू एक्स मायनस झिरो प्लस वन मायनस एक्स. आता हा कॉलम आणि हा रो सोडून द्या, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन दॅट बिकम्स झिरो मायनस झिरो. थ्री मायनस एक्स ॲज इट इज, हा टू एक्स इथे मल्टिप्लाय करायचा, टू एक्स प्लस एक्स इंटू टू एक्स टू एक्स स्क्वेअर मायनस वन इंटू टू एक्स मायनस टू एक्स मायनस मायनस प्लस एक्स इंटू टू एक्स टू एक्स स्क्वेअर, ही टर्म झिरो. थ्री मायनस एक्स ॲज इट इज, इथे टू एक्स मायनस टू एक्स कॅन्सल होणार, टू एक्स स्क्वेअर आणि टू एक्स स्क्वेअर दॅट बिकम्स फोर एक्स स्क्वेअर. नाऊ दॅट टू टर्म्स इक्वेट विथ झिरो सेपरेटली, थ्री मायनस एक्स इक्वल टू झिरो, फोर एक्स स्क्वेअर इक्वल टू झिरो, बट दॅट फोर व्हेन वी डिव्हाइड टू झिरो दॅट बिकम झिरो, एक्स स्क्वेअर इक्वल टू झिरो म्हणजे टू टाइम्स झिरो, देअरफोर एक्स इक्वल टू झिरो कॉमा झिरो अँड हिअर एक्स इक्वल टू थ्री, दॅट मीन्स आवर आन्सर इज झिरो झिरो थ्री दॅट इज डी. नेक्स्ट एक्झाम्पल इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट वन 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 ए बी सी ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर इज, म्हणजे ह्या डिटर्मिनंटचा आन्सर काय. चारपैकी एक आन्सर आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. पहिलं आपण घेऊ ट्रान्सफॉर्मेशन सी टू चेंजेस सी टू मायनस सी वन अँड सी थ्री चेंजेस सी थ्री मायनस सी वन. दोन दोन ट्रान्सफॉर्मेशन सायमल्टेनियसली घेतले तरी चालतील. वन मायनस वन झिरो, बी मायनस ए, बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. सिमिलरली वन मायनस वन झिरो, सी मायनस ए, सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. आता हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करू. पहिल्यांदा हा वन, वनचा कॉलम आणि रो इलिमिनेट करून राहिलेला डिटर्मिनंट क्रॉस मल्टिप्लिकेशन बी मायनस ए इंटू सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस सी मायनस ए इंटू बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. आता पहा इथे हा बी मायनस ए ॲज इट इज, इथे आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला लिहिला, सी मायनस ए सी प्लस ए, हा सी मायनस ए ॲज इट इज, इथे पुन्हा बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला बी मायनस ए बी प्लस ए. आता ह्या दोन्ही टर्म्समधून बी मायनस ए आणि सी मायनस ए आपल्याला कॉमन काढता येईल. बी मायनस ए सी मायनस ए आपण कॉमन घेतला, इथे सी प्लस ए मायनस आणि बी प्लस ए, पण हा मायनस आपण पुढे मल्टिप्लाय करणार म्हणून इथे मायनस ए. नाऊ दॅट ए अँड ए कॅन्सल अँड वी गेट बी मायनस ए सी मायनस ए सी मायनस बी. आता पाहू आपण हे असंच आन्सर कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, तर इथे सी ऑप्शन आहे पण इथे बी मायनस ए इथे ए मायनस बी, म्हणजे एक्झॅक्टली सेम नाही आहे. मग त्याच्यासाठी आपण याच्यामधनं मायनस कॉमन काढू, दॅट बिकम्स ए मायनस बी, हा सी मायनस ए ॲज इट इज, कारण तसाच तिथे ऑप्शनमध्ये दिला आहे.
याच्यामध्ये पण आपण मायनस कॉमन काढू म्हणजे बी मायनस सी. आता हे मायनस आणि हे मायनस काय होणार, प्लस. दॅट मीन्स आवर आन्सर इज ए मायनस बी, सी मायनस ए अँड बी मायनस सी, अँड दॅट इज सी. द नेक्स्ट एक्झाम्पल इज द ओनली इंटिग्रल रूट ऑफ द इक्वेशन 2 मायनस वाय 2 3 2 5 मायनस वाय 6 3 4 10 मायनस वाय इक्वल टू 0. म्हणजे हे डिटर्मिनंट सॉल्व करून आपल्याला वाय ची व्हॅल्यू करायची. पर आता इथे वाय ची एकच व्हॅल्यू असणार आहे, कोणतीही ओनली वन एकच व्हॅल्यू असणार आहे. मग हा पूर्ण डिटर्मिनंट सॉल्व करायच्याऐवजी आपण उलटं सॉल्व केलं तरी चालेल. एक एक ऑप्शन वायच्या जागेवर पुट करून डिटर्मिनंट सॉल्व करून बघायचा. ज्या ऑप्शनमुळे आन्सर 0 होईल ते आपलं आन्सर असणार. मग इथे आपण जर वाय इक्वल टू 1 पुट केला तिन्ही ठिकाणी आणि डिटर्मिनंट सॉल्व केला तर आन्सर 0 येतं. देअरफोर आवर आन्सर इज ए. नाऊ द नेक्स्ट इज द व्हॅल्यू ऑफ बी प्लस सी ए ए बी सी प्लस ए बी सी सी ए प्लस बी इज. आता हा डिटर्मिनंट आपण जनरल प्रोसेसने किंवा प्रॉपर्टीचा यूज करून सॉल्व करू शकतो. पण त्याच्यापेक्षाही अजून आपल्याकडे एक शॉर्ट प्रोसेस आहे. जर सगळीकडे डिटर्मिनंटमध्ये ए बी सी असेल तर आपण कन्सिडर करू शकतो ए इक्वल टू 1, बी इक्वल टू 1 अँड सी इक्वल टू 1 किंवा 0, 0 किंवा 1 या दोन व्हॅल्यूजपैकी एक व्हॅल्यू आपल्याला कन्सिडर करून आन्सर फाइंड करायचा. आता इथे 0 फाइंड करू शक 0 पुट करू शकत नाही कारण सगळं 0च आन्सर येणार. म्हणून आपण 1 1 1 पुट करून बघू. शॉर्ट मेथड आहे. जर तुम्ही 1 1 1 पुट केला तर येणार 2 1 1 1 2 1 1 1 2. फक्त एम सी क्यू टाईप क्वेश्चन्सला आपल्याला हे मेथड यूज करता येईल, अदरवाईज नाही. आता हे सॉल्व करू 2 4 - 1 - 1 हे 4 - 1 - 1 हा कॉलम आणि हा रो सोडून 2 - 1 + 1 1 - 2 दॅट इज 2 4 - 1 3 - 1 1 + 1 - 1 दॅट इज 6 - 1 - 1 4. म्हणजे जर तुम्ही ए बी सी इक्वल टू 1 घेऊन हा डिटर्मिनंट सॉल्व केला तर आन्सर 4 आला. मग आता ए बी सी इक्वल टू 1 घेऊन कोणत्या ऑप्शनचा आन्सर 4 येतं ते आपल्याला पाहायचं. मग इथे 1 1 ठेवा, 4 नाहीये म्हणजे हे रॉंग. इथे 1 1 पुट करा, 2 × 2 × 2 दॅट इज 8, दॅट इज अगेन रॉंग. हिअर वी पुट 1 × 1 × 1 1 × 4 4 अँड देअर फोर सी इज अवर आन्सर. नेक्स्ट इज इफ अल्फा इज इक्वल टू ए प्लस बी बी प्लस सी सी प्लस ए बी प्लस सी सी प्लस ए ए प्लस बी सी प्लस ए प्लस बी बी प्लस सी अँड बीटा इज इक्वल टू ए बी सी बी सी ए सी ए बी देन ऑप्शन्स आर व्हॉट इज रिलेशन बिटवीन देम. म्हणजे अल्फा आणि बीटाचं काय रिलेशन असेल. चार ऑप्शन्स दिलेत. आता हे पण आपण शॉर्ट मेथडने सॉल्व करू. जर आपण ए इक्वल टू बी इक्वल टू आणि सी इक्वल टू 1 कन्सिडर केला तर आपला अल्फा येणार 2 2 2 2 2 2 2 2 2 आणि बीटा येईल 1 1 1 1 1 1 1 1 1. आता इथे जर तुम्ही 2 कॉमन काढला तर इथे येणार 1 1 1 1 1 1 1 1 1 हे काय आहे, बीटा आहे. म्हणजे 2 × बीटा. अल्फा इज इक्वल टू 2 बीटा अँड दॅट इज आवर आन्सर. अल्फा इज इक्वल टू 2 बीटा.